बारहवीं कक्षा के परीक्षा के लिए परीक्षा केंद्र पर मंगलवार को शुरुआत हुई है, जहां बारहवीं के छात्र परीक्षा केंद्र पर समय से पहले ही पहुंचे हुए नजर आए। पार्श्विनी हरिहर विद्यालय में परीक्षा केंद्र पर छात्रों के माता पिता अपने बच्चों के साथ समय पर ही परीक्षा केंद्र के बाहर मौजूद थे। किसी प्रकार की धांधली चटिक ना हो, इसलिए पहले से शिक्षक विभाग की ओर से परीक्षा केंद्र पर सभी को कड़ी हिदायत दे दी गई है। किसी प्रकार की अनुचित घटना ना हो, इसलिए पुलिस विभाग की ओर से पहले से ही कड़े बंदोबस्त किए गए हैं। हरिहर विद्यालय में कुल 225 छात्र परीक्षा केंद्र पर परीक्षित देने वाले हैं। आज पहले ही दिन अंग्रेजी विषय का पेपर था, जिसके लिए छात्रों द्वारा पढ़ाई कर पेपर हल करने के लिए छात्र परीक्षा केंद्र पर पहुंचे हैं। परीक्षा में हिस्सा लेने वाले छात्रों के लिए केंद्र पर आसान व्यवस्था, शुद्ध पीने का पानी, पंखे की व्यवस्था की गई है। परीक्षा केंद्र पर आने वाले बारहवीं के छात्रों का स्कूल के अध्यापकों द्वारा स्वागत किया गया। विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पार्श्विनी तालुका पार्श्विनी जिला नागपुर या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्ग बारावीचा परीक्षा केंद्र या ठिकाणी 0435 या केंद्र क्रमांकावर आज परीक्षा संपन्न होत आहे। या शाळेमध्ये आज 21 तारखेला विषय इंग्रजी या विषयाचा पेपर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला बोर्डाच्या तर्फे। या ठिकाणी 225 विद्यार्थी या ठिकाणी केसिमल पालीवाल विद्यालय, हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पार्श्विनी, राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी, केसिमल पालीवाल विद्यालय नवेगाव पार्श्विनी, साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय पार्श्विनी आणि तथागत कनिष्ठ महाविद्यालय करंबाळ हा शाळेतील विद्यार्थ्यांचं केंद्र या हरिहर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बोर्डातर्फे या ठिकाणी 225 विद्यार्थी विषय इंग्रजीचा पेपर करता या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। या ठिकाणी या शाळेमध्ये परीक्षा केंद्र चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे। शिस्तीने, कडक आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीने पेपर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व पर्यवेक्षकांची नियुक्ती आणि त्या पर्यवेक्षकांना योग्य ते मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना कॉफीमुक्त अभियान राबवण्याकरता कडक केंद्र संचालकाच्या वतीनं या शाळेत केंद्र संचालक AI भगत यांची नियुक्ती बोर्डातर्फे करण्यात आलेली आहे। केंद्र संचालकाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पर्यवेक्षकांना आणि सर्व शिक्षकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी कॉफीमुक्त अभियान राबवण्याकरता या ठिकाणी सूचनेचं त्यांनी पालन करण्याकरता सूचित करण्यात आलेलं आहे। उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सगळ्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना गेटवर त्यांचं चेकिंग करतो आहे, त्यांचं आय कार्ड बघतो आहे आणि त्याचबरोबर त्यांचं मोबाईल वगैरे किंवा त्यांच्याकडे काही जे काही कॉपी असेल, कोणतेही कागद असेल, ते आम्ही इथेच गेटवरच काढून घेत आहो। म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे निर्देश दिलेले आहेत कॉफीमुक्त अभियानाचं, ते तंतोतंत आम्ही पाळत आहोत। विद्यार्थ्यांना शांतपणे आपला पेपर सोडविता यावा यासाठी शांततामय सुसज्ज अशा प्रकारच्या इमारती, वर्गखोल्या, पंखे, लाईट या सगळ्या सुसज्ज सोयी आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, आमच्या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक टेन्शनमुक्त पेपर सोडविता येईल अशा प्रकारचं वातावरण तयार करून आम्ही या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। एकंदरीत विद्यार्थी, पालकांना आणि सगळ्यांना या कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभागी करण्याचं आवाहन आम्ही या परीक्षेच्या निमित्तानं या ठिकाणी देण्यात दिलेलं आहे। NBCN न्यूज के लिए पार्श्विनी से संवाददाता रुपेश खंडारे की रिपोर्ट।